नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात यशवंत मासोळे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. धुळे मनपा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर, 9 डिसेंबरला मतदान आचारसंहिता लागू. बालिका आणि तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या अटकेसाठी भीम आर्मीची धुळ्यात निदर्शने. धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात शनिवारी होणार दीक्षांत समारंभ, प्राचार्य शशिकांत महाजन यांची पत्रपरिषदेत माहिती. यशस्वी कुस्तीपटू मल्ल आणि ज्युदो खेळाडूंचा जुने धुळे भागात बालगोपाल विजय व्यायामशाळेने केला सत्कार. कांद्याचे पैसे मिळण्यासाठी साक्री तालुक्यातील छावडी येथील शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिव मोरेंना विचारला जाब. धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाला कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव अग्रवालांनी भेट देऊन केली पाहणी. दिवाळी सणात लक्ष्मीपूजनाला लागणाऱ्या केरसुनी तयार करण्याचं काम धुळ्यातील लेलीन चौकात सुरू. धुळे मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करीत राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सायंकाळी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मनपा निवडणुकीसाठी 9 डिसेंबरला मतदान आणि 10 डिसेंबरला मतमोजणी होईल. 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल. 26 नोव्हेंबर माघारीची मुदत असून 27 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप होईल. यासंदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 कार्यक्रम आजच माननीय राज्य निवडणूक आयोग मुंबई यांनी जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार आजपासून धुळे शहरामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या आचारसंहितेनुसार कोणतेही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा पदाधिकारी यांना कोणतीही कृती किंवा घोषणा शहरातील मतदारावर परिणाम होईल अशा प्रकारची करता येणार नाही आणि संपूर्ण शहरामध्येही आदर्श आचारसंहिता निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत लागू राहील. निवडणुकीसाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता प्रमुख आणि इतर महत्त्वाच्या नियुक्त्या करण्याची कार्यवाही झाली असून निवडणुकीसाठीची संपूर्ण पूर्वतयारी झालेली आहे आणि त्या तयारीप्रमाणे संपूर्ण महानगरपालिका प्रशासन आणि इतर प्रशासकीय अधिकारी याच्यामध्ये काम करत आहेत. लहान बालिका आणि तरुणीवर अत्याचार करणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करा या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीनं शुक्रवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सुरत येथील सोमेश्वर पार्क सोसायटीत 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला. धुळे येथील सना खातून या मतिमंद मुलीवरही अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमधील आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करीत भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीनं शुक्रवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राहुल वाघ यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी धुळे शहरात मतिमंद मुलगी सना खातून हिच्यावर जो अमानुषपणे अत्याचार करून निर्गुणपणे खून करून लेणी तलाव इथं फेकण्यात आले, तिला धड चालता येत नव्हतं, ती तिथपर्यंत कशी पोचली CCTV सगळ्या प्रकारे दिसते. आजपर्यंत 1.5 महिना झाला आहे पण तरी पोलिसांकडनं तपास व्यवस्थित झालेला नाही. त्याचं कारण असं की पोलीस प्रशासनावर एवढा ताण असल्यामुळे सण उत्सव आता लगेच इलेक्शनच्या ड्युट्या, तर ते लोक असे सेन्सिटिव्ह प्रकरणाची कोणत्या प्रकारे तपास करू शकतात की त्यांच्यावर एक तपास करायला जातात तर दुसरा तपास लावण्यात येतो वरच्या अधिकाऱ्यांकडनं. तर आमचा पोलीस प्रशासनाबद्दल काही रोष नाही, पण आमची इथं मागणी आहे सना खातूनच्या प्रकरणात की CBI तर्फे किंवा SIT नेमून सना खातूनच्या वर अत्याचार करणाऱ्या आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात यावे, अन्यथा भीम आर्मीतर्फे याच्याहून जोरदार पद्धतीने आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे पोलीस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ 3 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात केंद्राचे प्रभारी प्राचार्य शशिकांत महाजन यांनी अधिक माहिती दिली. धुळे येथे 2010 साली सुरू झालेले पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आतापर्यंत 6 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बॅचेस पासआउट झालेले आहेत. आपल्या धुळ्यामध्ये प्रथमच महिलांची बॅच January 8, 2018 इथे प्रशिक्षणाकरता आली. उद्या दिनांक 3 नोव्हेंबर 2018 सदर 471 मुली ज्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातनं इथे प्रशिक्षणाकरता आलेल्या आहेत, त्यांचा प्रशिक्षणाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने 3 तारखेला त्यांचं पासिंग आउट परेडची व्यवस्था केलेली आहे. सदर पासिंग आउट परेडला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक
येथील संचालक श्रीमती अश्वती दोर्जे मॅडम ह्या स्वतः इथे राहणार आहेत. उद्या पहाटे 8 वाजता सदर कार्यक्रम सुरू होणार आहे. प्रशासकीय केंद्राबद्दल सांगायचं म्हणजे महत्त्वाचं हे आहे की आपल्या धुळे शहरातले प्रशासकीय केंद्र ज्या उद्देशाने तयार केलं गेलं होतं तर त्या दृष्टीने इथे महिलांना ट्रेनिंग दिलं जाईल असं एक माहिती होती आणि महिलांची बॅच आपली पहिली सुरू झालेली आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की अगदी यशस्वीपणे आणि चांगल्या प्रकारे आपण ही पहिली बॅच धुळ्यातनं पासआउट करून पाठवत आहोत आणि याच्यापुढे सुद्धा धुळ्याला परत महिलाच येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. जुने धुळे भागातील यशस्वी कुस्तीपट्टू मल्लांचा आणि ज्युदो खेळाडूंचा बालगोपाल विजय व्यायाम शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. जुने धुळे भागातील बालगोपाल विजय व्यायाम शाळेचे मुकेश माळी, शकील बेग यांनी शालेय कुस्तीत तर सोमनाथ माळी, बंटी पाटील, आकाश गिरासे, अजय डोंगरे यांनी नॅशनल कुस्ती स्पर्धेत विजयी कामगिरी केली. तसेच ज्युदो स्पर्धेत विक्की मोरे, प्रतीक कोळी यांनीही यश मिळवलं. या यशस्वी कुस्तीपट्टू मल्ल आणि ज्युदो खेळाडूंचा बालगोपाल विजय व्यायाम शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हनुमंत वाडेले, आनंदा सूर्यवंशी, राजधर कोळी, गोरख पाटील, रवींद्र माळी, सचिन बळगुजर, हेमंत महाजन, बबलू माळी, राकेश माळी, राम माळी, दिनेश कोळेकर उपस्थित होते. रवींद्र माळी यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. व्यायाम शाळेच्या मल्लांनी राज्यस्तरीयवर आणि नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये गौरवशत मिळवलं. त्यामध्ये आपलं राज्यामध्ये प्रथम तृतीय क्रमांक राखी बेग आणि दुसरा आपला तो गिरासे म्हणून आपल्या व्यायाम शाळेचा मल्ल हे दोघांनी राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. आणि तसंच नॅशनल येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेमध्ये आपला अजय डोंगरे, गौरव ठाकरे, परत आपला रवी मिस्त्री, मुकेश माळी, राखी बेग या सर्वांचं अभिनंदन आणि आपला सोमनाथ माळी आणि आपला विक्की मोरे आणि आपली कुमार गटामध्ये करिश्मा कोळीने विभागात प्रथम क्रमांक पटकावला. ती पण राज्यात खेळायला जाणार आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा. उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449.
तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडी, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज. लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच. नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत. याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा. आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे. फोन नंबर 0252623936. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोकं दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार. केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा, पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलर गाडी यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य, सुरक्षित, मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प. अष्टविनायक नगर देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार 1 वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार. प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध. प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये: निवासी प्लॉटची भव्य योजना, एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी,
लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कंझ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज, शाळा, दवाखाना, जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच, लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना, प्रकल्पातील लिहिलेली सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521-88-222, सुनील अग्रवाल 94-222-85-033, अनिल अग्रवाल 94-039-18-491, दिगंबर शेलार 90-28-39-22-24. अव तत ठेवायचे फवारा मारायला पहिले अंगभर कपडा तोंडल्या रुमाल चांगला हात धोवा. अव थांब थांब अव, मी BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो. काय BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा अरे BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव स्वच्छे, म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोज शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वार मग करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याले बी इजा नाही? बिलकुल नाही. परत बा, बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधलं लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण का व हाऊ भेटस कोठे? अव धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड शेजारी. कांदा विक्रीचे पैसे दिवाळीपूर्वी द्या अशी मागणी करीत साक्री तालुक्यातील छावडी येथील शेतकऱ्यांनी बाजार समितीत जाऊन सचिव अशोक मोरे यांना जाब विचारला. साक्री तालुक्यातील छावडी येथील शेतकऱ्यांनी 6 महिन्यांपूर्वी साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विकला होता, मात्र त्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शिवसेनेचे हेमंत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत जाऊन सचिव अशोक मोरे यांना जाब विचारला. शेतकऱ्यांचे 25 लाख रुपये अद्याप मिळालेले नाही, दिवाळीपूर्वी हे पैसे द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. साक्री तालुक्यातल्या दुसाने सर्कलमधील छावडी, नागपूर वगैरे या परिसरातल्या शेतकऱ्यांनी मागील 6 महिन्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री येथे कांदा दिलेला होता आणि पंडित जाधव नावाच्या व्यापाऱ्याने तो कांदा खरेदी केलेला होता. गेल्या 6 महिन्यापासून जवळजवळ 106 शेतकरी आणि त्यांचं जवळजवळ 25 लाखाचं पेमेंट या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थकलेलं आहे आणि गेल्या 6 महिन्यापासून सतत शेतकरी फिरत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील, सचिव असतील, त्यांचं संचालक मंडळ हे पूर्णतः त्या शेतकऱ्यांच्या पेमेंटकडे दुर्लक्ष करतं आहे. लवकरात लवकर या शेतकऱ्यांना पेमेंट झालं पाहिजे, कारण सद्यस्थितीमध्ये संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये अत्यंत भयावह परिस्थिती आहे, संपूर्ण दुष्काळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी इकडून तिकडून पैसा आणून शेतीमध्ये टाकला, परंतु शेतीचं उत्पन्न न आल्यामुळे आता शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. कॅमेरामॅन संजय सूर्यवंशी, मी महाराष्ट्र न्यूज, साक्री. धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाला कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली. धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळात अनेक ऐतिहासिक वस्तू आणि दस्तावेजांचा ठेवा आहे. या मंडळाला कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी मदनलाल मिश्रा, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, श्रीपाद नांदेडकर, संजय मुंदळा आदी उपस्थित होते. मी या म्युझियममध्ये पहिल्यांदा आलो आहोत. मी खूप वर्षपूर्वी जळगावला CEO जिल्हा परिषद होतो, नाशिकला जाताना धुळे रस्त्यामध्ये होता, पण कधी
अवसर आला नाही पाहण्याचा. सो आय एम व्हेरी हॅपी टुडे की गणेशने ह्याच्याबद्दल सांगितलं आणि मला इथे आणलं. सो आय एम थँकफुल टू हिम. आणि आपले राजवाडे ट्रस्टचे जितके लोक आहे, पदाधिकारी आहे, आणि ज्यांनी 100 वर्षापूर्वापासून असं कलेक्शन सुरू केलं, आम्ही त्याचे सर्वांचे आभारी असले पाहिजे की एवढी बहुमूल्य जो गोष्टी आहे, जुनी मूर्ती आहे, शिवाजी कालचे पत्र आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज त्यावेळी कसे होते ते आहे, कॉइन्स कलेक्शन आहे, चित्र आहे त्यावेळीचे, मोडी भाषाचे अतिशय बहुमूल्य त्यांनी कागद सांभाळून ठेवले आहे. विकास मलाचा विशेष आभार आपण गणेशजी मिसाळ साहेबांचे मानायला पाहिजे की त्यांना राजवाडे संशोधन मंडळाला खूप मनापासून प्रेम आहे. जे पण कोणी धुळ्यात गेस्ट येतील त्यांना आवडतं ते राजवाडे संशोधन मंडळाचा उल्लेख करतात, कामाचा गोवा करतात, त्यांना घेऊन येतं. त्यानंतर त्यांचे विशेष आभार मी मानतो. आणि राजवाडे संशोधन मंडळाला त्यांनी भेट देऊन अग्रवासाहेबांनी आणि राजवाडे संशोधन मंडळाचं काम समजून घेतलं, बघून घेतलं. साहेब, मी आपल्याला एवढंच इच्छितो की हे संशोधन मंडळ मागील 80-90 वर्षापासून चालू आहे. या संशोधन मंडळाला शासनाची, महाराष्ट्र शासनाची, केंद्र शासनाची कोणत्याही प्रकारे अनुदान नाही, तरी पण हे लोकांच्या देणगीवर हे आम्ही सुरू ठेवलं आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. दिवाळी सणाला पूजेसाठी लागणाऱ्या केरसुनी तयार करण्याचं काम धुळ्यातील लेनिल चौकात सुरू आहे. दिवाळीच्या सणादरम्यान लक्ष्मी पूजनाला केरसुनीची पूजा केली जाते. केरसुनीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. केरसुनी घरातील स्वच्छता ठेवण्यासाठी वापरली जाते, म्हणून ज्या घरात स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात. त्याकरिता केरसुनीला दिवाळी सणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील लेलीन चौकात केरसुनी तयार करण्याचं काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाची कुटुंबे केरसुन बनवण्याच्या पिढीजात व्यवसाय करीत आहेत. केरसुनी बनवण्यासाठी लागणारा चारा इंदोर येथून आणला जातो, मात्र पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता परवडत नसल्याची खंत कारागीर व्यक्त करीत आहेत. 20-25 वर्षापूर्ण करते मी, तर हे माल आम्ही इंदोरहून आणतो, खूप काटे राहते, तसे वजे आणल्यानंतर आम्ही तयार करतो, तयार केल्यानंतर गावात जातो. पण ही लक्ष्मी अशी आहे, दिवाळीला ही लक्ष्मी पूजल्याशिवाय कुठलीही लक्ष्मी चालत नाही. हिचा मान म्हणजे लक्ष्मीचाच आहे. तर आम्ही ते तिथून भरताना आमच्यापर्यंत येता येताना आम्हाला 26-27 रुपये पडते, पण आमची आता म्हणजे 40 रुपयापर्यंत जायला पाहिजे तेव्हा आम्हाला परवडेल. तर लय दुरून माल येतो, आऊ पार इंदोरून येतो, आणि पाणी पावसामुळे आम्हाला खूप माग भेटतो तो माल. 25-30 वर्षापूर्वी याचा म्हणजे एक झाडू 5 रुपयाला पण जात होती, 10 रुपयाला पण जात होती, आणि आता ती 40 रुपयापर्यंत जायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. धुळे मनपा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर, 9 डिसेंबरला मतदान आचारसंहिता लागू. बालिका आणि तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या अटकेसाठी भीम आर्मीची धुळ्यात निदर्शने. धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात शनिवारी होणार दीक्षांत समारंभ, प्राचार्य शशिकांत महाजन यांची पत्रपरिषदेत माहिती. यशस्वी कुस्तीपटू मल्ल आणि ज्युदो खेळाडूंचा जुने धुळे भागात बालगोपाल विजय व्यायामशाळेने केला सत्कार. कांद्याचे पैसे मिळण्यासाठी साक्री तालुक्यातील छावडी येथील शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिव मोरेंना विचारला जाब. धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाला कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव अग्रवालांनी भेट देऊन केली पाहणी. दिवाळी सणात लक्ष्मीपूजनाला लागणाऱ्या केरसुनी तयार करण्याचं काम धुळ्यातील लेलीन चौकात सुरू. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.